दिवस राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्यांचे फोन वगैरे घेतले नाही आता ते आम्हाला काय फोन तुम्ही घेतलेत का? मी मुंबईत होतो, तुम्हाला आलेच नाही. दादा, पक्ष प्रवेशानंतर उमेदवारी मिळावी यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत का? तुम्ही मागणी केली का तुम्ही पक्षाकडे भाजपकडे? माढा लोकसभेत ना भाजपचे उमेदवार तुम्ही असणार आहात का? पक्ष ठरवेल. ज्या पद्धतीने आता कार्यकर्त्यांची मागणी आहे, ठीक आहे ना, कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते पक्ष ठरवेल. तुम्ही ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या तुमच्या बैठकी झाल्या त्यावेळी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे का त्यांनी माढ्याच्या उमेदवारीबाबत? पक्ष ठरवेल त्याच्यावर. नाही पण तुम्हाला काय आश्वासन दिले का पक्षाने? पक्ष ठरवेल. जसं जसं सुजय विखेंना दिलं तसं आपल्याला आश्वासन दिले का? पक्ष ठरवेल त्याच्यावर. तुम्ही या सगळ्या एकूण आत्ताच्या भाषणामध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या विरोधात किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात एक शब्दही बोलला नाही. वास्तविक सगळी परिस्थिती ग्राउंडवरची किंवा कार्यकर्त्यांचा रोष हा त्यांच्यावरतीच होता. हे नेमकं कारण काय? गेले अनेक वर्ष सतत कार्यकर्ते ही मागणी करत होते की पवारांना सोडून वेगळं चला, मोहिते पाटील जात नव्हते, आजही जेव्हा जात आहेत तेव्हाही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, हे कशामध्ये चांगलं आहे का वाईट? नाही, राजकीय भूमिका स्पष्ट होत नाही म्हणून चांगलं वाईट हे लोक ठरवतात. तुम्हाला वाईट म्हणून शिव्या घालून मोठं होत नाही. आपल्या प्रवेशामुळं जे यापूर्वी भाजपच्या जवळ गेलेले आहेत, संजय शिंदे, प्रशांत पत्चरण, ही जी टीम होती जी भाजपच्या आधी जवळ होती आणि 4.5 वर्ष आपल्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत होती, आता तुमच्या प्रवेशानंतर काय परिस्थिती तुम्हाला अजून तिथं काय घुमसट घुसमट तिथं जाणवेल का भाजपमध्ये गेल्यावरच? ही मंडळी काय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते? नाही, त्यांचा पक्ष प्रवेश नाही ते आहेत का? त्या पक्ष ते आहेत त्या पक्ष सीएम मला माहित नाही. आता त्यांच्या त्या बरोबर तर आहेत ना, सध्या जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री. दादा, सीएम साहेबांनी सोलापूर जिल्ह्यातले जे काही गट आहेत ते गटांसोबत काही चर्चा किंवा विचार म्हणे असं काही झालाय का बाबा एकत्र काम करा असं काही? मी जसा आता उल्लेख केला की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि मी आम्ही दोघंही ते सभागृहामध्ये मी विधान परिषदेमध्ये म्हणजे 15-1 वर्ष झाले त्यावेळेसपासून आम्ही म्हणजे मित्र काय मित्र आहोत म्हणा किंवा काम करतो म्हणा त्यांना मी आता असं म्हणणं चुकीचं आहे, पण ते मला मित्र समजतात किंवा मी त्यांना मित्र समजतात. की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आमचा आणि आपल्या 6 जिल्ह्यामध्ये 31 तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर समस्या आहे. जी योजना आदरणीय विजयसिंह मेहते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ह्या योजनेचा शुभारंभ किंवा सुरुवात ह्या योजनेची त्यांनी केली होती, पण मागच्या 10 वर्षामध्ये 2004 पासून त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं काम झालं नाही. त्या योजना पूर्णतः किंवा सुरू करावी किंवा त्याला पूर्ण करावी किंवा त्याच्यावरती निधी खर्च करावा अशा कुठल्याही प्रकारचं काम त्या योजनेचं झालं नाही. आणि आपण आज पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, तर 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतं हा अनेक वर्षाचा अनुभव आपण सगळेजण घेतो. आणि त्यामुळं हा प्रश्न जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर हा 6 जिल्ह्यांचा आणि 31 तालुक्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं त्या योजनेवरती काम केलं पाहिजे, त्या योजनेशिवाय प्रश्न सुटू शकत नाही ही आमची आणि आपल्या सर्वांचीच मुख्य भूमिका आहे. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आम्ही जसा मागाशी उल्लेख केला केंद्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती त्या योजनेचं नियोजन करून पुन्हा एकदा कारण की राज्यात आणि केंद्रात लोकांचंही त्याच्यामध्ये योगदान जो काम करावं लागणार आहे आणि निश्चितच ही योजना पूर्ण करायची असेल तर आज आपल्याला सगळ्यांना दिसतं आणि त्या योजनेला कोणी विरोध केला हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळं हे सरकार भारतीय जनता पार्टी ही योजना पूर्ण करू शकते असा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. आजचा जो प्रवेश झालेला आहे हा प्रवेश आणि मोठ्या गावांचा दोघांचाही आहे. उद्या होणार आज नाही, आज आम्ही कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेतलं आहे आणि उद्या त्यास मी जसं मगाशी उल्लेख केला की उद्या साधारणतः 1 वाजता उद्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि पक्षाचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी असतील
आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम विजयदादा दादांनी आता आपल्याला सांगितलं की जो तुम्ही जनतेनं समाजानं जो निर्णय घेतलाय तो तुमच्यासोबत आहे सर. प्रामुख्याने म्हटलं की राजकीय दृश्य तुम्हाला अडवळीत टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या एका गटाकडनं झाला, काय नेमकं तुमचा अनुभव होता आणि त्यातला जोडून प्रश्न आहे. तुम्ही इतके इतके वेळ कार्यकर्ते बोलले, त्यांचं सगळ्यांचं रोख हे कृष्णा भीमा स्थिरीकरणाकडं नव्हता. गेले 10 वर्ष तुम्हाला जो राजकीय अडवळीत टाकलेलं होतं त्याचा हा रोष होता आणि त्याच्यामुळं हा पक्ष प्रवेश होतोय. नाही म्हणता येणार. काही कार्यकर्ते पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलले, समजा 25 भाषणं झाली असतील तर त्यातली तुम्हाला हे मान्य आहे का, तुम्हाला राजकीय अडगळीत टाकलं होतं, तुमचं राजकीय कोंडी केली होती तुमच्या सहित विजयदादांची आणि ती एका राष्ट्रवादीच्या गटाने केली होती. स्पेसिफिक एकेकाळी सीएम मटेरियल असणारा माणूस अचानक राजकारणातून 10 वर्ष आउट फोकस होतो आणि पुन्हा सर्व्हेलन्ससाठी आता त्यांना भाजप निवडावं लागतं, ही खरी यामागची गोष्ट आहे. मला वाटत नाही की विजय सिंग विजय पटेल साहेबांना सर्व्हायव्हलसाठी म्हणून काही करावं लागेल. रणजित सिंग त्याची आज लवकर होईल. जाहीर झाल्या आणि विद्यमान खासदार असताना सुद्धा विजयदादांचं नाव दोन याद्यांमध्ये आलं नाही, त्याच्यामुळे आपण हा निर्णय घेतलाय का की ही झालेली घुसमटची होती याचा विचार आज जे त्या पक्षात राहिलेले आहेत त्यांनी याचा विचार आधी केलेला बरोबर आहे. विमास्थिरीकरणाला कोणी विरोध केला राष्ट्रवादी दाखवू शकते आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे. तर तुम्ही त्या दिवशी बारामती गोष्टीला जेव्हा चव्हाणांनी उमेदवारी मागे घेतली त्यावेळेस हसून नमस्कार केला दोघांनी, विजयदादांनी आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिली. त्या दिवशी हे स्पष्ट झालं होतं जवळपास की पवार लढणार नाहीत म्हटल्यावरती मोहिते पाटील लढतील. मधल्या 8 दिवसांमध्ये असं काय झालं की तुम्ही मुंबईमध्ये तळ ठोकून बसलात, सतत गिरीश महाजनांना भेटत होतात, रात्री बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटत होता, अशी कुठली गोष्ट घडत होती पॅरलली तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्ही हे सगळं करत होतात, हे लॉबिंग करत होतात किंवा दबाव तंत्र वापरत होतात आणि अखेर शेवटी तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो. पवार लढणार नाहीत हे माहिती असताना सुद्धा, उमेदवार घोषित नसताना सुद्धा तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? आता सांगितलं स्पष्टीकरण मी देतो. आता मला एक सांगा तुमचं.